नटे प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा सण अतिशय उत्साहात साजरा झाला। या निमित्ताने काल भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। गेले 9 दिवस भक्तिभावामध्ये रंगलेला हा सोहळा ठाणेकर नागरिकांसाठी नेत्रदीपक सोहळा ठरला। काल भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्ताने परिसरातील नागरिकांनी या उत्सवाचा भंडाऱ्याचा लाभ घेतला। नटे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला काल आमदार श्री रवींद्र फाटक, माजी नगरसेवक श्री पूर्वेश सरनाईक, स्थायी समितीचे माजी सभापती श्री संजय भोईर आणि रिपब्लिकन पार्टी एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नानासाहेब इंदिसे हे उपस्थित होते। प्रथम चैत्र नवरात्रामध्ये या ठाणे शहरामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली संदीप नटे असतील, रवी पाठक असतील, अदर सर्व लोक इथले सर्व लोक चैत्र नवरात्र साहेब शिंदेसाहेबांची पण यात्रा नवरात्र कोपरीमध्ये असते, माझी वाटमध्ये असते। देवीचा उत्सव मराठा ठाणे शहरामध्ये धुमधडाक्यामध्ये चालला आहे। दरवर्षी यांचं 6वं वर्ष आहे आणि विजय नाट्य आणि त्यांचे सर्व परिवार संदीप नाट्य आणि त्यांचं सर्व मित्र परिवार आणि त्यांचं सार्वजनिक शिवाजीनगर सार्वजनिक क्षेत्र उत्सव हे पूर्ण टीम ह्या विभागामध्ये चांगल्या रीतीने उत्सव करतायत। मला वाटतं त्या माध्यमातून तुम्ही गर्दी बघताच सगळे त्या आज गणपत देवीचा मराठा अष्टमी आहे, 8वा दिवस आहे आणि धूमधडाक्यामध्ये हा कार्यक्रम चालू आहे। त्याच्यामुळे संदीप नटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी कौतुक करतो। त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मला वाटतं दर दिवशी कार्यक्रम आहेत आणि हा चैत्र नवरात्र कार्यक्रमामध्ये सर्व उत्सुक असतात आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला सहभागी होतात असं मला वाटतं। त्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी संदीपजी नटे साहेब हे जे देवीचा कार्यक्रम राबवतात या कार्यक्रमाला त्यांच्या निमंत्रणावरून मी तसं दरवर्षी येत असतो आणि ते माझे नात्याला जावाई आहेत। त्यांचं कार्यक्रम हा देवीचा उत्साहपूर्णात असतो आणि सर्व शिवाजीनगर परिसरातील जनता, पोखरनोड नंबर 1 परिसरातील जनता, सहकारी मित्र आणि आमच्यासारखे कार्यकर्ते नेहमी त्यांच्या सहवासात असतो आणि या देवीच्या उत्सव असाच वाढवत जावो अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो। संधी नटेच्या माध्यमातून आता 6वा वर्ष तारखेने आहे चैत्र नवरात्र उत्सवाचं। माननीय ह्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार या संपूर्ण ठाणे शहरामध्ये ज्या पद्धतीने चैत्र नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम हा 9 तारखेने चालू आहे आणि त्या दिवसापासून कोविडचे प्रतिबंधन तारखेने उठल्यानंतर आज आपण बघितलं असेल की सर्वच उत्सव हे अतिशय उत्साहाने आनंदाने साजरे होत आहेत आणि त्या ह्याच्यातनं आज हा शिवाजीनगर येथे ज्या पद्धतीने नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम मनापासून यांना शुभेच्छा देतो। संदीप नटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना अंबे माते की जय। मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की अशा पवित्र ठिकाणी उन्नती मैदान येते ठाणे आज आईची सेवा करण्यासाठी मला संधी भेटते। खरं म्हणजे कार्यसम्राट आमदार प्रताप सनेक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या आईचा उत्सव इथे खूप मोठ्याने साजरा करत असतो। ते खरं देवीची स्थापना पूर्वी 12 वर्षापूर्वी संतनगर येथे झाली होती। आज गेले 6 वर्ष आपण आईचा जल्लोषामध्ये चैत्रामध्ये आईची इथे आपण पूजा आणि पाठ करत असतो। खरं म्हणजे ठाण्याची मूळ ओळख धर्मेंद्र रानदिगे साहेब यांनी टेंबिणेकर इथे जी देवीची पूजा करून आणि पूजा लोकांना जो आशीर्वाद देण्यासाठी भला मोठा असा जो कार्यक्रम तिथे आयोजित करतात त्यामुळे ठाण्याची नवीन ओळख आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे। त्याच अनुषंगाने आम्ही आणि त्यांचाच वारसा पुढे नेण्याचं काम आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तो वारसा पुढे नेला आहे आणि ते मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण कानाकोपऱ्यात सर्व जाती धर्माचे सण हे मोठ्या जल्लोषात साजरे करतात। त्यासाठी सर्वच आम्ही शिवाजीनगरवासी आणि पूर्ण चैत्रोत्सव मंडळ त्यांच्या मनापासून खूप आभारी आहोत आणि त्यांच्या आशीर्वादाने ठाण्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे सर्व विविध कार्यक्रम जल्लोषात साजरे होऊन दे आणि बरेच असे काही गोष्टी चांगले उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवून दे। आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझा पूर्ण परिवार आणि आपल्या ठाण्यातच नव्हे तर फक्त महाराष्ट्रात त्यांची जी पूर्ण ओळख आणि पूर्ण अभ्यास असं व्यक्तिमत्व राष्ट्रीय एकतावादीच्या आणि अध्यक्ष नानासाहेब इंदिसे आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत। त्यांचं नेहमीच मला मोलाचं मार्गदर्शन असतं, त्यांचा परिचय आणि त्यांचा अभ्यास अतिशय उत्कृष्ट असा आहे आणि त्यांच्या ह्या अभ्यासाचा नेहमीच मला फायदा झालेला आहे। त्यांनी मला वेळोवेळी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे। आज कदाचित त्यांच्या ह्या मार्गदर्शनामुळे देखील मी हा एवढा मोठा उपक्रम साजरा करू शकलो। सर्वांच्या वतीने मी नानांचं खूप खूप इथे स्वागत करतो।
त्यांचा आशीर्वाद घेतो। त्यांना मी एवढं सांगेन की आपण असंच नेहमी मला मार्गदर्शन करत चला आणि माझा उत्सव आणि हा सर्व आमचा परिवार जास्तीत जास्त कसा पुढे जाईल त्यासाठी नेहमी आपण मला सहकार करा असं मी तुमच्याकडे अपेक्षा करतो। पूर्ण एनडीसी परिवाराचं मी इथे मनापासून हार्दिक स्वागत करतो। ठाणे शहरातील पाचपाखडी परिसरात युवान ग्रुप घेऊन आले 51 मजल्यांचे 2 आणि 3 BHK घरांचे भव्य रेसिडेन्शियल प्रोजेक्ट स्टेलार, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, जिम प्ले एरिया आणि मंदिरही। लॉन्चिंग पासूनच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या स्टेलारला अवश्य भेट द्या। कॉल करा या नंबरवर